गडहिंग्लजमध्ये झालेल्या हत्ती कोले षणमुगम शालेय फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षे गटात न्यू होरायझन स्कूल तर 14 वर्षाखालील गटात शिवराज स्कूलनं विजेतेपद पटकावलं. त्यांनी अनुक्रमे जागृती हायस्कूल सर्वोदया स्कूलचा पराभव केला. होरायझनचा स्वरूप दड्डी, शिवराजचा धैर्यशील वाघ यांनी नेत्रदीपक खेळ करून स्पर्धावीरांचा बहुमान मिळवला. या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं हत्ती कोले षणमुगम शालेय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचं यंदाचं 13वं वर्ष होतं. या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. 17 वर्षाखालील अंतिम सामन्यात होरायझन स्कूलनं हुकमी खेळाडू साई बनगेच्या गोलच्या हॅट्रिकमुळं जागृती हायस्कूलला 4-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवून देत विजेतेपद पटकावलं. सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवणाऱ्या होरायझनच्या खेळाडूंनी लागोपाठ चढायांचा धडाका लावत जागृतीला हैराण केलं. स्पर्धावीर स्वरूप दड्डीनं गोल करून विजयावर शिक्कामोर्तब करत सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली. 14 वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात शिवराज स्कूलनं भरवशाचा खेळाडू आलोक पाटीलच्या निर्णायक गोलच्या जोरावर सर्वोदया स्कूलला 1-0 अशा गोल फरकानं नमवलं. सर्वोदयच्या अथर्व बिरंजे, श्रेयस मांगले यांची झुंज अपुरी ठरली. युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, एमआरचे प्राचार्य संजय कुंभार, विनोद बिलावर, विश्वास देवाळे, निशिकांत गोरुले, शक्ती चौगुले यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी प्रशांत दड्डीकर, मनीष कोले, सुभाष हत्ती, सी आर गुजर, सचिन शहा, प्रथमेश धबाले, सौरभ अजगेकर, ललित शिंदे, उत्तम देसाई यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. सूरज हनिमनाळे, श्रवण जाधव, पार्थ मेहत्री, सुमित कांबळे, अनिकेत कोले, श्रवण पाटील, आर्यन दळवी यांनी पंच म्हणून काम पाहिलं.